शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत बाळासाहेबांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. तसंच स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांकरता एक अत्यंत स्फूर्ती देणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्व प्रकारचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल असे बाळासाहेब ठाकरे. की बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते. छोट्यातल्या छोट्या माणसाला केवळ बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची, त्यांना बघितल्याने ऊर्जा मिळायची, आपल्या एका वाक्यानं प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया ही आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती. हा स्वाभिमान तुमचा जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, नाही तर नाही रसा तळाला चाललंय. नाव आणि पैसा, पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो, पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही, ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा. आज देहाने बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या विचाराने, त्यांच्या स्मृतीने ते सदैव आपल्यासोबत राहणार आहेत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहो. हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सतत सातत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे, फडकत राहायला पाहिजे, फडकत राहायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू